समृद्धी महामार्गाकरता आतापर्यंत सरकार विरुद्ध शेतकरी असा संघर्ष पेटला होता, मात्र आता जमिनीच्या मोबदल्याकरता हा संघर्ष घरात भावाभावात पेटल्याचं चित्र दिसत आहे. इगतपुरी तालुक्यात दोन भावांनी दुसऱ्या दोन भावांवर कोयत्यानं पैशाच्या याच वादातनं हल्ला केलाय. समृद्धीमुळे भावाभावातलं प्रेम आटलं, पैशांवरून कुटुंबियांत जीवघेणे हल्ले, समृद्धीचा पैसा जीवावर उठला. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात गीते कुटुंबियांनी समृद्धी महामार्गासाठी जमीन हस्तांतरित केली, त्याचे त्यांना 74 लाख रुपये मोबदला म्हणून मिळाले. मात्र चौघा भावांपैकी दोघांनाच ही रक्कम मिळाल्यामुळे उरलेल्या दोघांनी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यामुळे हा वाद आणखी चिघळला. मोबदला मिळालेल्या विष्णू गीते आणि लक्ष्मण गीते या भावांनी पोलीस तक्रारीचा राग मनात घेऊन मोबदला न मिळालेल्या संजय गीते आणि कृष्णा गीते यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर कोयते घेऊन हल्ला केला. यात गरोदर बहीण जयश्री गीते भांडण सोडवण्यासाठी गेली असता तिच्यावरही कोयत्याचे वार करण्यात आले. याशिवाय सरिता गीते, संजय गीते, कृष्णा गीते यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. सदर भांडणं असं समजतं की ते जमिनीच्या वारातून, पैशाच्या व्यवहारातून त्यांच्याशी भांडणं झाल्याचे असं कळतं आहे. पण बाकी चारही पेशंट सध्या स्टेबल आहेत आणि त्यांच्याकडे उपचार चालू आहेत. हा सर्व प्रकार घडूनही इगतपुरी पोलीस योग्य ती कारवाई करत नसल्याचा आरोप गीते कुटुंबियांनी केलाय. समृद्धीचे पैसे आल्यामुळे त्याच्यात 14 जणांचे वाटा होता, पण मग 2 जणांनीच घेतला आणि आम्हाला दोघांना त्यांनी मारहाण करून आम्हाला तर पैसे दिलेच नाही. पण मग नंदेवर चुलत भावनी त्यांच्या कोयता टाकला, घरवाल्याला पण मारहाण केली, आम्हाला पण मारलं आणि खूप मारलं, दागिने वगैरे इसकून घेतले आमचे. आज जमिनीवरून वाद झाला, आम्हाला फोन आल्याच्यानंतर ते दवाखान ताळमेट होते, आम्ही तिथं आलो. दवाखान्याची प्रोसिजर चालू होती, पोलीस लोक आले, तिथंशी फक्त लिहून घेतलं, आम्हाला 11 वाजेपर्यंत थांबवलं, त्यांची माणसं येऊन सह्या करून निघून गेली. पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. आत्ता आमच्या माणसांना घरी जाऊन मारलं तिने. आम्ही पोलीस स्टेशनला फोन केलं, तरी पाठवतो बोलले, पण कुठली अजून कारवाई नाही. आमची पोरं ना शेताकडे गेली आणि ते नागराया म्हणून गेली, त्यांनी नागरून दिलं नाही, त्यांनी लगेच कोयत्यानी मारलं. म्हणजे माझ्या मुलालाही मारलं, दुसरे माझे जावाचा मुलगा आहे त्यालाही मारलं, दोघांनाही मारलं, माझ्या मुलीला बी ती आलीकडं डिलेवरीला आली तळोशीला, तिला पण मारलं कोयत्यानी. त्यांनी चुलत भावाने मला खाली पाडलं, यांनी एक चुलत भावाने डोक्यात कोयता टाकलं आणि दोन बहिणी आहेत ना चुलत, त्याने भरपूर हाणलं आम्हाला आणि त्यांचे पोहन आणि दारिद्र आणले आणि हाणले सगळ्यांना पण हाणले. जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून याआधी शेतकऱ्यांना सरकारशी संघर्ष करावा लागत होता, मात्र आता मिळालेल्या पैशाच्या वाटपासाठी भाऊ भाऊच एकमेकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळत आहे. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.